नमस्कार. मान्सूनचा पाऊस थांबवायचं नाव घेऊन नाही राहिला भाऊ. आणि शेतकऱ्याचे हाल इतके बेकार आहे सध्या का लोकायचं सोयाबीन लोकांना काही लोकांना अर्ली पेरलं, काही लोकायचे सोयाबीनले आता त्या अर्लीच्या कोंब फुटून राहिले. वावरात सोयाबीन सत्यानाश होऊन असं ढिगच्या ढिग सोंगलेले पडून आहे, त्याला जागच्या जागेवर कोंब फुटून राहिले. कंटिन्युअस पाणी आहे त्याच्यात. नरेंद्र मोदी सरकारनं 12 लाख टन जे भारतात जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन लावायची परवानगी नाही त्याची ढेप फॉरेनवरून बोलावली, आणि ते ऐन सोयाबीन निघायच्या टायमावर. तुम्ही विचार करा, म्हणजे आतापर्यंत तेल महाग होतं, कंटिन्यू आम्ही डिसेंबर महिन्यापासून 140 वरच्या दरानं आम्ही खाद्यतेल विकत घेऊन राहिलो आणि खाऊन राहिलो. तोपर्यंत नरेंद्र मोदीले सोयाबीनच्या तेलाचे न खायच्या तेलाचे भाव नाही दिसले. ऐन कास्तकाराचं सोयाबीन निघायच्या टायमाले सोयाबीनची ढेप बोलावली, आयात शुल्क कमी केले, आणि त्याचा परिणाम असा झाला का आमचं सोयाबीन 12,000 5,000 4,000 आलं. याले जबाबदार सर्वस्व मोदी सरकार आहे. आणि हे मोदी सरकार शेतकऱ्याच्या हितात नाही, तो मेला तरी चालते, तो मसनात घालला तरी चालते. यायले फक्त मुक्या आणण्याचंच भलं करायचं आहे. शेतकऱ्याच्या भलं करण्याशी काही यायले लेनदेन नाही, ह्या उभ्यान मेलात चालते या जगाचा पोशिंदा. आता तुम्ही सांगा, ठीक आहे, शेतकऱ्याचं सोयाबीन पाण्यात गेलं त्याला हे 2,000 रुपयाची भीक देते, नाही पाहिजे ते 2,000ची भीक आम्हाला. आम्हाला आमच्या मालाचे भाव द्या. तुमच्या डाट्यात जर लुंगैल्यासारखं आलं तर मन जा, आम्हाला काही गरज नाही आहे. तुम्ही फक्त आमच्या मालाले भाव द्या. आज शेतकऱ्याला 12,000 रुपयाचं सोयाबीन गेलं असतं, ठीक आहे, अजून 3 महिने लेट बोलावली असती तुम्हाला बोलवायची होती डीओशी शेतकऱ्याचं, ठीक आहे, सोयाबीन निघाल्याच्या नंतर 3-4 महिन्यांनी बोलावली असती, पडू दिले असते भाव. मग शेतकऱ्याचा हिताचा पंतप्रधान असताना तर खरंच तुम्ही ते सोयाबीनची ढेप जे भारतात लावायची परवानगी नाही ते बोलावली नसती. लाज वाटायला पाहिजे काही पक्षातल्या लोकांना, हे राजीनामे फेकून मारायला पाहिजे त्याच्या उरावर. पक्षातले जे कास्तकार जे शेतकरी आहे का जे 12,000 आम्ही लावताना सोयाबीन 16,000 रुपये क्विंटलचं पेरलं भाऊसाहेब, त्याची बी पोस्ट टाकली होती म्या. 16,000-14,000 रुपये क्विंटलनं सोयाबीन विकत घेतलं पेराच्या वेळेस. फवाऱ्याचा खर्च निंदाचा खर्च लावा आणि निघते का पाच ह्या कास्तकऱ्याचे पैसे. आमचं सोयाबीन आता ठीक आहे 2 सुकाचे घास गेले असते, दिवाळी साजरी झाली असती, तुमचा तुम्ही आमच्या टोनचा घास हिरावून घेतला. लाज वाटायला पाहिजे मोदी सरकारले जराशी.